नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. वातावरणामध्ये वगैरे अचानक बरेच बदल होत आहेत, त्यातच कोविड नंतर अगदी लहान मुलांपासून आपल्या सर्वांचीच इम्युनिटी ही पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे, त्यामुळे सर्दी खोकला हे सतत सुरू असतं. पण कुठल्याही प्रकारचा ताप, सर्दी, खोकला म्हणजे अगदी व्हायरल इन्फेक्शन पासून ते ॲलर्जीची सर्दी, दम्याची सर्दी, खोकला असेल तर, आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची औषधं आपण घेत असतो किंवा औषधांनी आत्ता बरं वाटत नाही आहे म्हणून घरगुती उपाय सुरू केलेले असतील, पण हे सर्दी खोकला काही केल्या कमीच येत नाही आणि सर्दी जी आहे ती अंगामध्ये मुरते. त्याचंच कॉम्प्लिकेशन म्हणून की छातीमध्ये कफ जमा होतो, खोकल्याची उबळ थांबत नाही, नाकामध्ये ब्लॉकेजेस येतात, झोप त्यामुळे व्यवस्थित होत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो, अंग कायम जड राहतं. तर याला कारणीभूत म्हणजे आपल्याच कडून होणाऱ्या काही विशिष्ट चुका किंवा काही विशिष्ट पथ्य पाळणं हे आवश्यक असतं सर्दी खोकल्यामध्ये. ते नाही पाळलं, बरीच वर्ष आपण असंच सर्दी खोकला अंगावर काढतोय, फक्त औषधांवर अवलंबून राहतोय. तर अशा वेळेला ही सर्दी जी आहे ती ॲलर्जीची सर्दी किंवा दम्यामध्ये देखील त्याचं रूपांतर होतं. मेडिकल भाषेमध्ये त्यालाच ॲलर्जिक रायनायटीस, सायनोसायटीस असं देखील म्हटलं जातं. तर हे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी काय विशिष्ट चुका आपण टाळणं गरजेचं आहे किंवा काय काळजी घेणं गरजेचं आहे हे आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, आवडला तर लाईक शेअर आणि असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सर्दी खोकलाच नाही, कुठलाही आजार जेव्हा आपल्याला सुरुवात त्याची होत असते तर अशा वेळेला आपली भूक कमी झालेली असते, अग्निमांद्य म्हणजेच पचनशक्ती देखील कमी झालेली असते. त्यामुळे सगळ्यात पहिला बदल जो करणं आवश्यक आहे तो आहारामध्ये, आपला नेहमीचा आहार म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये साधारणतः गहू, गव्हाची पोळी, चपाती वगैरे आपण घेतो तर गहू हे पचायला अतिशय जड, कफ वाढवणारे सांगितलेले आहेत. त्यामुळे गव्हाचे कुठलेही पदार्थ घेणं हे टाळावं, तर त्याऐवजी किंवा तळलेले पदार्थ देखील, त्यामुळे खोकला हा अजूनच जास्त वाढतो. तर थोडंसं आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवून यासाठी आपल्याला ज्वारीची भाकरी किंवा हिंग, जिरी, मिरी, काळी मिरी जी असते तर त्याची फोडणी दिलेली, पातळ अशी मुगाची खिचडी, गरम गरमच भात, थंड झालेला भात जो आहे तो देखील कफ वाढवणारा सांगितलेला आहे. त्यामुळे अतिशय पचायला हलका साधा आहारच घेणं हे आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे पाणी. आपल्याला सर्दी झाली की नाकातून वगैरे पाणी जात असतं तर डिहायड्रेशन होण्याचा जास्त धोका असतो, त्यामुळे त्यासाठी पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे. पण आपण थंड पाणी पिण्याकडे प्रेफरन्स देतो, पण थंड पाण्याने होतं काय की कफ जो तयार होतोय आपल्या नाकामध्ये असेल किंवा घशामध्ये असेल तो अजूनच जास्त घट्ट होत जातो. त्यामुळे नेहमी फिल्टरचं जरी असेल तरी देखील आपल्याला पाणी हे गरम प्यायचं आहे, त्यामुळे कफ पातळ होतो आणि सर्दी जी आहे, खोकला जो आहे तो वाढत नाही, घट्ट होत नाही, सहजासहजी बाहेर पडून जातो. किंवा मग उकळून थोडंसं कोमट केलेलं तरी पाणी हे नेहमी पिणं आवश्यक आहे. किंवा आपण जे नारळ पाणी वगैरे पितो ते देखील सर्दीमध्ये पिणं हे निषिद्ध मानलेलं आहे, किंवा फळांचे रस सुद्धा. आणि त्यासोबतच आपल्याला कुठल्याही प्रकारचं थंड पाणी तर प्यायचंच नाहीये, थंड वारा लागणार नाही, किंवा उबदार कपडे वापरणं बाहेर जाताना असेल, नाक कानाला पॅक करणं हे देखील खूप आवश्यक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की फळं खाणं. आजारी असल्यानंतर आपण बऱ्याचदा फळं खाण्यावर जास्त भर देतो कारण ती पचायला हलकी असतात, पोषक घटकांनी युक्त असतात. परंतु आयुर्वेदानुसार कुठलंही फळ हे कफ वाढवणारं सांगितलेलं आहे, किंवा फळांचा रस देखील. तर सर्दी खोकल्यामध्ये फळं खाणं टाळावं, किंवा अगदी खायचीच असतील तर दुपारच्याच वेळेला खावीत. किंवा जर फळांच्या ऐवजी जर का आपण गरम गरम सूप, एखादं भाज्यांचं सूप असेल किंवा मुगाचं कढण किंवा नाचणीचे काही पदार्थ असतील किंवा त्याचं डोसा वगैरे अशा पद्धतीने करून खाल्लं तर ते जास्त आपल्याला पचायला देखील हलकं जातं आणि सर्दी कफ वाढत नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण गोळ्या औषधं घेतो, थोडीशी जरी सर्दी वगैरे सुरू झाली, शिंका यायला लागल्या, थोडंसं डोकं दुखायला लागलं की आपल्याला सवय असते की लगेचच गोळ्या औषधं मनानेच सुरू करायची. तर यामुळे होतं काय की आपली जी इम्युनिटी आहे, ज्या लढाऊ पेशी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या त्या आजाराचा सिग्नल पोहोचत नाही, त्या ॲक्टिवेट होत नाहीत, त्यामुळे त्या ज्या आहेत त्या सप्रेस होऊन जातात, त्या गोळ्यांवरच आपण अवलंबून कायम राहतो. त्यामुळे
त्यामुळे गोळी घेतल्याशिवाय फरकच पडत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर यासाठी काय करणं आवश्यक आहे, या गोळ्यांचे बरेच साईड इफेक्ट वगैरे पण असतात. अशा गोळ्या घेणं किंवा खोकल्याची बरेच कफ सिरप वगैरे जे मिळतात, औषधं मिळतात, तर त्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याचा पण धोका वाढतो. कफ आतल्या आत साठत जातो, बाहेर पडत नाही. तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला असं वाटतं की सर्दी कमी झालेली आहे, पण ती तशीच आतमध्ये साठत जाते. आणि मग असं एक स्टेज येते की पुन्हा सतत थोडंसं जरी वातावरण बदललं, पाणी बदललं की लगेचच सर्दी झालेली आहे. तर यासाठी जेव्हा आपल्याला सर्दीची सुरुवात होते तर घरगुती उपाय, शास्त्रोक्त घरगुती उपाय जे आहेत ते करणं आवश्यक आहे. यामुळे होतं काय की कफ जो आहे तो वाढत नाही आणि आपली इम्युनिटी ही जागृत होते. पाचवी गोष्ट म्हणजे की आराम न करणं. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की आपण खूप ऍक्टिव्ह आहोत आणि आपल्याला काहीही आराम करण्याची गरज नाही आहे. आपण दवाखान्यात देखील जातो, कुठलाही आजार असेल, काहीही असेल, डॉक्टर गोळ्या औषधं देतात, सगळं देतात, पण शेवटी काय सांगतात की 2 दिवस आराम करा. पण आपण ते पाळत नाही किंवा डॉक्टरांकडे नाही गेलो, आपल्या आपण जरी थोडंसं सर्दी वगैरे जाणवली तर 1-2 दिवस आराम करणं हे खूप आवश्यक आहे. आराम म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या आराम करणं. कारण म्हणजे आपण टीव्ही, मोबाईल हे याचा जो वापर आहे तो अजिबातच कमी करत नाही. हे आपण कंटिन्यू वापरत राहिलो तर त्या गोळ्या औषधांचाही काही फरक पडत नाही. किंवा घरगुती उपाय असतील किंवा आपली इम्युनिटी सुद्धा सफिशियंट असते जर का आपण व्यवस्थित आराम केला आणि आत्ता मी जे सांगितलं ते व्यवस्थित पाळलं तर फारसं काही आपल्याला सर्दी खोकल्यासाठी करायची गरज नसते. 2 ते 3 दिवसांमध्ये हे सगळा जो त्रास आहे तो आपोआप आपली आपलं शरीर जे आहे ते तेवढं एफिशियंट असतं की हा त्रास कमी करण्यासाठी. तर जरूर या सर्व नियमांचं पालन करा, सर्दी खोकला कधीही त्रासदायक होणार नाही. आणि यावरचे जे शास्त्रोक्त घरगुती रामबाण उपाय आहेत ते देखील पुढील भागामध्ये आपण पाहणारच आहोत. पण ही काळजी नक्की ह्या, लवकरच दुसरा भाग याचा येईल. तोपर्यंत आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा, इतरांना माहिती शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या बटणावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून जे अपडेट्स आहेत ते लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.